महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून असंख्य सुशिक्षित बेरोजगार तरुण तरून तरुणीसह ज्येष्ठ नागरिक मध्यमवर्गीय सर्वच घटकातील मतदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत असून या विधानसभा निवडणुकीत मतपरिवर्तन होणार असल्याचे व विकसित महाड विधानसभा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत यावेळी बोलताना स्नेहल माणिक जगताप यांनी औद्योगिक वसाहतमध्ये स्थानिक तरुणांना नोकरीसाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आज अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षण घेत बाहेर पडत आहेत मात्र स्थानिक तरुणांना औद्योगिक वसाहतमधील दादागिरी सहन करावी लागत असल्याने अनेक तरुण बाहेरील शहराची वाढ धरत आहेत त्यातच काही तरुण नोकरीच्या शोधात भटकत आहेत त्यांना व त्यांच्या कुटुंबाला कायमचा रोजगार मिळावा यासाठी या मतदारसंघातून सुशिक्षित व सर्व घटकांना सोबत घेत विकास साध्य करणारा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यावा यासाठी या मतदारसंघातील अनेक तरुण तरुणींचा व नागरिकांचा स्नेहल जगताप यांना वाढता पाठिंबा मिळत आहे रोजगारासह शिक्षणाचा प्रश्न स्नेहल जगताप मार्गी लावू शकतात असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे पक्ष कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देत स्वागत करण्यात आलं व शिवबंधन हाती बांधत तरुणांच्या हाताला रोजगार प्राप्त होईल असा विश्वास देण्यात आला महाड औद्योगिक वसाहतमध्ये चाललेली दादागिरी मोडीत काढत नवनवीन उद्योगासह नवनवीन टेक्नॉलॉजीसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास नेहल जगताप यांनी व्यक्त केला यावेळी प्रमुख पद्माकर मोरे महाड विधानसभा मतदारसंघाचे नेते हनुमंत जगताप तालुका संपर्क प्रमुख रघुवीर देशमुख ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीधर सपकाळ नागेश देशमुख श्रीकांत ननावरे सतीश आंग्रे रागेश राकेश गायकवाड कृणाल सकरेले उपस्थित होते जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद